रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी आपणा बठ्ठा खानदेश जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याना बठ्ठा मना खानदेश बंधू भगिनीचे नमस्कार करीसन एक विनंती कराले मी आज तुम्हाला समोर येले की जो कोरोना इथला आज महामारीनं जे चालू आहे आणि लस टोची राहणार त्याने एक गैरसमज एक अफवा खेडागावमा पोचले. लोकसले लस भेटी नाही राहिनी, लोक जाई नाही राहणार आणि अफवावर विश्वास ठेवीसन. कोणी लस टोचले उपकेंद्रामा आरोग्य केंद्रामा नाही जातात. आणि मी इथलं सांगणं मला एक काम होतं की मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होती आणि मी जे भोगेले ते तुम्ही नका भोगू म्हणून मी ते विनंती करायला येले की आता शहरमा इथला लोक नाही मरी राहणार, तिथला खेडागावमा मरी राहणार. तर खेडागावमा लोक सांगतात की खेडामा नाही याव असं करता असं करतात, पण हे एक अफवा आहे. आणि जी अफवा इथली अफवा आपण घरमा पाळले पण लिहिले आणि आता लोक इथला मरी राहणार, अख्खं घर कुटुंब न कुटुंब कोरोना जीव ली समजाई राहणार. मग याले थांबण करता आपले काहीतरी करणं पडी म्हणून आता सरकारने चांगलं लस उपलब्ध करेले की कोरोनानी लसीकरण करिल्या. आणि हा जोडूशन विनंती आहे आणि लोकसमा गर्दीसमा जाऊ नका, घरमा राहावा. आणि जेव्हा तुम्ही बाहेरतून येतच घर त्यावेळेस तुमले हाई सॅनिटायझर आहे हाई वापरानं, हाऊ साबण आहे यांनी करीन हात चांगलं धुवानं आणि मग दुसरा वस्तूतले हात लावानं. आता जी तिसरी लाट यावे ती तिसरी लाट लहान पोरस वर यावे असं ऐकले, पेपरमा वाचले, टीव्हीले देखले, तुम्ही बी देखले तर हाऊ आपला परिवारनी सुरक्षा ही आपली हातमा आहे. म्हणून मी विनंती करी राहिलो की ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि कोरोनानी लस लायल्या इथलं बोली राहिलो. धन्यवाद. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.